हाय यूट्यूब फॅमिली, जय महाराष्ट्र महाराष्ट्र। आज आपण आळूच्या दांड्याची आपण गरगटी बनवणार आहे। माऊली हे बघा, माऊली आमचा मधी मधी कसा करतोय बघा। हे बघा, ही आळूची दांडी, आळूच्या दांड्या आता ही आपल्याला चिरून घ्यायच्यात। अशी साल काढून चिरून घ्यायचे आहे बघा। साल निघती अशी, मी साल काढून आहे बघा। असं होतंय साल काढून, आणि असं आपल्याला चिरून घ्यायचं आहे। आणि ही दोन तीन पानं आहेत ना, ही पण धुवून आपल्याला चिरून ह्या दांड्यात शिजत घालायच्यात। आणि गरगटी बनवायची आपल्याला, हिरवी मिरची लसूण ही घालून आता आपण गरगटी बनवणार आहे ह्याच्या आळूच्या पानाची आणि ह्या दांडीची। चला तर आता आपण तयारी करू। या अशी चिरून घ्यायची आपल्याला, हे बघा अशा दांड्या चिरून घ्यायच्यात। ही साली काढल्यात मी, म्हणून असं दिसतंय हे बघा, या दांड्याचे साले असे निघते ते। चला तर आता चिरून घेऊ सगळी भाजी। ही बघा आळूची पानं पण मी आता चिरून घेतलेत हे बघा। दोन तीन आळूची पानं पण आपल्याला घालायची असतात त्या दांड्याच्या भाजीत, म्हणजे छान लागते भाजी। आता ही आपल्याला शिजवून घ्यायचंय ही दांडे आणि ही भाजी एकत्र। आता धुवून शिजत टाकणार आहे मी, आणि हरभऱ्याची डाळ थोडी टाकायची त्याच्यात। चला आता शिजत टाकते मी, धुवून टाकते शिजत। ही बघा, मी आता भाजी धुवून घेतली आळूची, आळूची भाजी आणि ही दांड्या मिक्स केल्या आता मी चिरल्यावर, आणि धुवून घेतली। आता आपल्याला कडेत टाकून शिजत टाकायचं या कडेत। हे बघा, टाकून घेते मी, कडेत टाकून। हे बघा, गॅस पेटवून घेतलाय मी। ही भाजी धुवून पण ह्याच्यात टाकली, कडेत टाकली। हे आपल्याला हरभऱ्याची डाळ टाकायची ह्याच्यात शिजत, आणि पाणी वाचायचे तांब्यावर। हे बघा, आता ही गॅस पेटवलाय मी, शिजत ठेवते आता मी। हे बघा, आपल्याला आता ही शिजून द्यायची, चांगल्या दांड्या ही शिजून द्यायच्यात आपल्याला। आता झाकण ठेवून थोड्या वेळ आपल्याला शिजून द्यायचं, 10-15 मिनिट। चला तर आता आपल्याला आता ही भाजी चांगली शिजून द्यायची। भाजी शिजली आता चांगली। आता यात आपण बाजरीचं पीठ थोडंसं टाकणार आहे, म्हणजे घट्ट होती हे बघा। आणि आता ही आपल्याला भाजी हटून घ्यायची, ती देठ आणि आळूची पानं शिजवून घेतलेत मी। आणि हे लिंबू पिळायचं आहे आपल्याला, एक लिंबू पिळणार आहे मी त्याच्यात। भाजी टेस्ट छान लागते मग बघा। आंबूस पिळून घ्यायचे हे बघा। पडले ही बघा, भाजी हटून घेतली आता मी। थोडस बाजरीचं पीठ टाकून चांगली हटून घेतली लिंबू ही पिळून। आता आपल्याला ही भाजी फोडणीला टाकायची। हे बघा, इकडं पातेलं ठेवलंय, आणि हे बघा मिरची वाटून घेतली, लसूण टिचून घेतलाय, जिरी मोहरी घेतली, आणि आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचे। चला तर आता आपण फोडणीला टाकणार आहे भाजी। चला, आणि हळद पण थोडीशी टाकायची। तेल टाकून घेते मी आता भाजीला। तेल टाकले, गरम होऊन द्यायचं आपल्याला थोडस तेल। चला आता जिरी मोहरी टाकू आपण। होऊन द्यायची, आता लसूण टाकायचं आपल्याला, चांगली कडक फिरणी द्यायची लसणाची। आता मिरची टाकायची आपल्याला वाटून घेतलेली, हे बघा हिरवी मिरची वाटलेली ती टाकायची। आता आपल्याला ही जर भाजी वाटायची जी गरगटलेली,
मसाला आता आपलाही मिरची भाजली, आता मी थोडस चवीपुरतं मीठ टाकते. आपल्या अंदाजाने टाकायचं आपल्याला किती टाकायचं तेवढं मीठ टाकले. आता आपल्याला ही गडगडलेली भाजी ना आता बसायची हलवून घ्यायची चांगली. थोडस आता आपल्याला मिक्सरचं भांडं आणि कढई खंगळून टाकली मी, धुवून टाकली थोडस पाणी. आणि अजून आपल्याला थोडस पाणी वतायचंय. गरगटी करायची आपल्याला बाजरीच्या भाकरीवर खायला छान लागती. चला झाली आता आपली भाजी तयार. आता आपल्याला थोडा वेळ उकळून द्यायची. आता ही भाजी उकळून देते थोडा वेळ. ही बघा आळूच्या पानाची आणि देठाची गरगटी भाजी आता आपली तयार आहे. या खायला छान लागते बघा. लिंबू पिळले ना त्याच्यात आंबूस लागते. हिरवी मिरची घालून ही केलेले लसणाची फोडणी देऊन बाजरीच्या भाकरीवर छान लागते या खायला. कशी झाली सांगा तुम्ही कधी केलती का आळूच्या देठांची पानाच्या देठांची भाजी मला सांगा कमेंटमध्ये करून. मी नेहमी करती आळूचं देठ मी कधीच फेकून देत नाही छान लागते. आळूची पानं दोन घालायची आणि करायचं दोन तीन. चला तर मग या जेवायला. आता जेवाय घेणार आहे आम्ही.